चिंचवड शहरात रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे तिला काही सांगायचं या नाटकाचं आयोजन करण्यात आले होते. आपला आवाज आपली सखी तर्फे सर्व सखींना सवलतीच्या दरात या नाटकाचे तिकीट उपलब्ध करून दिले. यामुळे या सुंदर नाटकाला सर्व सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ईदला बातकर यांनी केले असून या नाटकातील प्रमुख भूमिका अस्ताद काळे आणि प्रिया मराठे हे करत आहेत. या नाटकाच्या वेळी आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे, नीता कुशारे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण नाटकाचा सर्व प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. याच नाटकाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी, पाहूयात. अरे किती परी येते तुमचे रोल्स. ओ पटवर्धन, युअर मेट. हॅलो 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 सहस्त्रबुद्धे, हे सगळं मी जाऊन परफॉर्म करणार आहे, त्यामुळे युअर मेट. अरे आई बोलतो बस पॉइंट परफॉर्मन्स. अरे आई आई ग्रे, काही नाही साठवलं ना तुला, तर एक गोल्डन रूल सांगते मी. त्यांना म्हणून घरातनं बाहेर पडताना नवऱ्याची पावलं दारात अडखळू द्या, आणि घरी परत येताना त्याला घराची ओढ लागू द्या. बास एवढंच पुरेसं आहे. रोमॅन्टिक काहीतरी बोलतोय बायकोशी, तर ती जेनीचं नाव घे. बाय. 12 वाजले यायला. बरोबर. बाय बाय. दरवर्षी आपण वेगवेगळ्या नाटकांचा आस्वाद घेत असतो. जे आपल्या आपल्या सिटीचे मेंबर्स नाही आहेत त्यांना या गोष्टी माहिती नाही, पण ज्या मेंबर्स आहेत त्यांना माहिती. आपण दरवर्षी नाट्य महोत्सव पण घेत असतो आणि हा नाट्य महोत्सव पण लवकरच होणार आहे, तर सगळ्या सखी त्यासाठी उत्सुक आहातच. नमस्कार, मी नीता कुशारे. आपला आवाज आपली सखीच्या निमित्ताने आज जो आपल्यासाठी संगीता तरडे यांनी जो नाटकाचा प्रयोग ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमाला जो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी संगीता ताईंचे खरंच मनापासून आभार मानते. कारण त्या वेगवेगळ्या प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळे व्यासपीठ निर्माण करून देतात, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात, त्यामुळं महिलांना एक वेगळे व्यासपीठ निर्माण होते. असेच कार्यक्रम त्यांनी यापुढेही राबवावे अशीच आमच्या सगळ्यांतर्फे संगीता ताईंना शुभेच्छा द्यायचे. संगीताताईंना मी ममता निवल. आपल्या या ठिकाणी संगीताताई म्हणजे आपला आवाज आपली सखी यांच्या संचालिका. ह्या नेहमीच आपल्यांसाठी महिलांसाठी खूप वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात आणि त्यामुळे एक महिलांना एक खूप सुंदर व्यासपीठ मिळतं. त्यामुळे एक साधारण महिलासुद्धा इथे येऊन व्यासपीठावर त्यांना खरंच एक प्रकारचं इन्करेज मिळतं. तर मला असं सांगायचं आहे की संगीताताईंनी जे आज इथे नाटक ठेवलेलं आहे की त्यानिमित्ताने या सगळ्या महिला इथे आलेल्या आहेत आणि नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद इथे मिळालेला आहे. आणि अशाच प्रकारे त्यांनी कार्यक्रम आयोजित करावे व अशाच प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक स्त्रीने त्यांना द्यावा. माझ्या खरंच मनपूर्वक शुभेच्छा आहेत की असेच कार्यक्रम घेऊन त्यांनी नेहमी यावं. थँक्यू.